निलंगा तालुक्यातील लिंबाळा येथील परिषद शाळेमध्ये सात ऑगस्ट रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शाळेचे कुलूप तोडून दोन संगणक चोरल्याची घटना घडली आहे याबाबत कासा शिर्शी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अधिक तपास करत आहेत अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लातूर येथील एडीएम टीना कंपनीच्या वतीनं विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान प्राप्त व्हावे या उद्देशाने लिंबाळा येथील जिल्हा परिषद शाळेला दहा टेबल दहा खुर्च्या दोन कपाट आणि पाणी फिल्टर असे जवळपास दहा लाख रुपयांचे साहित्य वाटप करण्यात आले होते परिषद शाळेला विद्युत यंत्रणा सुरळीत नसल्याने सोमवारपासून लाईट फिटिंगचं चा काम चालू होतं त्यामुळे हे संगणक एकत्रित करून एका टेबलवर ठेवण्यात आले होते त्यातील दोन संगणकांची चोरी झाल्याचं आज सकाळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शाळा सफाई करताना निदर्शनास आलं त्यानंतर या घटनेची माहिती सरपंच सखाराम कलबोणे आणि ग्रामस्थांना त्यांनी दिली या प्रकरणी या प्रकरणी मुख्याध्यापिकांच्या फिर्यादीवरून कासा शिर्शी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक रिया शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमाधार के एम तपसे हे पुढील तपास करत आहे राजेश माने एम न्यूज निलंगा